नमस्कार, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आता आपण बघणार आहोत निफ्टीची एक स्ट्रॅटेजी, ज्या स्ट्रॅटेजीवरती तुम्हाला जर का ट्रेड बनला तर तो कधीही लॉस जात नाही. 1/2, 1/3, 1/4 कितीही टार्गेट घेऊ शकता. आणि छोटं टार्गेट आणि मोठं टार्गेट याच्यामधला जो फरक असतो तो तुम्हाला मी इथं समजून देणार आहे. त्याच्याने तुमच्यावरती किती परिणाम होऊ शकतो आणि जो एसएल असतो त्या एसएलच्या बदल्यामध्ये तुम्ही काय करता याच्यावरती थोडीशी आज आपल्याला चर्चा करायची आहे. आणि मग आपण पैसे कमवतो पण ते मार्केटमध्ये पुन्हा देऊन बसतो, ते का बसतो हे पण आपण समजून घेऊया. आजच्या दिवशी जे कोण आज आपल्या बरोबर नवीन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 3 मिनिटात कमीत कमी मला समजावं लागेल. ते सुद्धा तुम्हाला जर कोणी नवीन असेल तर बघायचंच आहे. आणि कोणी जर का जुना ट्रेडर असेल, ज्यांना समजवलेलं आहे मी याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी मी सांगतच असतो, ते कदाचित पाहिलेलं असेल तरी पण व्हिडिओ शक्यतो स्किप नका करू, कारण प्रत्येक वेळी काहीतरी अजून नॉलेज त्याच्यामध्ये भरत गेलेलं असतं. कारण हे मार्केट आहे, खूप मोठा समुद्र आहे, त्या समुद्रामध्ये आपण कुठे कुठे असणार हे कोणालाही माहिती नसतं. त्यामुळं शक्यतो व्हिडिओ स्किप न करता बघायचा. व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर आज आपल्या बरोबर कोणी नवीन मित्र असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन प्रेस करायचं आणि येणाऱ्या दिवसांसाठी जितके पण व्हिडिओ येतील ते तुम्ही बघायचे आहेत. याच्या पाठीमागे सुद्धा बरेचसे व्हिडिओ मी दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत, कारण त्याच्यातून तुम्हाला बऱ्यापैकी शिकायला मिळणार आहे, समजणार आहे. आजचा जो पीक आहे आज एक्सपायरीचा आहे आणि मार्केट गॅपअप झाल्याच्या नंतर सस्टेन नाही झालं तर एक प्राइस ऍक्शन भेटेल आणि आपल्याला सेल करायचं आहे हे मी काल सांगितलं होतं आणि आज मी तसंच केलं होतं. तरी पण व्हिडिओला लाईक खूप कमी आले. मला पुन्हा सांगावं असं वाटतंय की मला असं वाटतंय जेवढं तुम्ही व्हिडिओ लाईक कराल तेवढं मला अजून बरं वाटत राहतं. आणि मला असं वाटतंय की अजून मुलांना शिकवलेलं बरं, शिकवलेलं बरं आणि शिकवलेलं बरं, कारण समजायला लागलंय. लाईक करणे म्हणजे तुम्हाला समजायला लागलंय असा त्याचा अर्थ होतो. आणि जर का नाही समजत असेल तर कृपया पुन्हा कमेंट करा की सर काहीतरी प्रॉब्लेम येतोय, तर बऱ्यापैकी अजून मी वेगळ्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न करू शकतो. पुढे जाऊया. नवीन लोकांच्यासाठी काय करायचं? नवीन लोकांनी ज्यावेळी मार्केटमध्ये आपण आलेलो आहोत आणि डायरेक्ट ऑप्शन मध्ये जो काम करतोय त्या लोकांनी काय करायचं, सुरुवातीला कॅश लेवलला म्हणजे इक्विटीमध्ये काम करून थोडस आपण नॉलेज घ्यायचं, बाय आणि सेल कसं करायचं. त्याच्यानंतर कॅन्डल शिकायच्या, कॅन्डल शिकून झाले असतील कॅन्डल बघून रेजिस्टन्स कसे मारायचे, रेजिस्टन्स आल्याच्या नंतर त्याच्यावरती कॅन्डल कशा फॉर्म होतात किंवा कॅन्डल जर का फॉर्म झालेल्या आहेत तर त्या कशा फॉर्म होतात आणि त्याच्यानंतर मार्केट खाली कसं येतं किंवा या सपोर्ट वरती मार्केट वरती कसं जातं किंवा पुन्हा खालती आल्याच्या नंतर इथून आपल्याला हा पॅनल कसा बनतो आणि इथून खाली आल्याच्या नंतर ही एक कॅन्डल अशी बनते, या सपोर्ट वरती बनते, इथून मार्केट का वरती जातं आणि खाली आल्याच्या नंतर पुन्हा हा एक ट्रँगल पॅटर्न बनतो आणि त्याच्यानंतर मार्केट खूप मोठ्या पद्धतीने इथं पडलं जातं, हे कसं, हे सगळे चार्ट मी दिलेले आहेत, शिकवलेले आहेत, तुम्ही शिका. हे सगळं तुम्हाला शिकवण्यासाठी चालू आहे आणि शक्यतो याचा फायदा घ्या. पुढे जाऊया. कॅन्डल बद्दल झालं, कॅन्डल ओळखणे म्हणजे काय. मी विचारलं की कॅन्डल ओळखता आल्या पाहिजे. कॅन्डल ओळखता आल्या म्हणजे काय, एक तर शूटिंग स्टार असते बरोबर, याच कॅन्डलला आपण इन्व्हर्टर पण बघतो. जर का चार्ट असा गेला आणि असा आला तर ही झाली इन्व्हर्टर, बरोबर आहे. आणि चार्ट असा झाला आणि जर का असा झाला तर रॉंग आहे, कारण याला आपण इन्व्हर्टर कॅन्डल बोलतो. आणि पुन्हा जर का तुम्ही चार्ट इथून असा गेला आणि असा खाली आला तर त्याला शूटिंग स्टार बोलतो. चला, एवढं समजलं. ओके, एक छोटी कॅन्डल रेड बनते, त्याच्या बाजूला एक मोठी कॅन्डल बनते ग्रीन, काय होतं. ही जर का बॉटमला बनली तर इंगुलफिंग होतो,
टॉपला बनली तर काहीच नाही मिळत. टॉपला बनताना ही कॅन्डल रेड असते आणि ही कॅन्डल ग्रीन असते, मग ह्याला पुन्हा इंगुलफिंगच म्हणतो. पण बॉटमला बनली तर इंगुलफिंग ही ग्रीन आहे म्हणजेच बुल्ली झाली, आणि जर का टॉपला बनली म्हणजेच कशी टॉपला बनली, इथं ही कॅन्डल रेड आहे ग्रीन आहे आणि ही कॅन्डल रेड आहे, ही ग्रीन ही रेड, ही पुन्हा इंगुलफिंग इथून मार्केट खाली जाणार. म्हणजे हा टॉपला बनलेली कॅन्डल, ही बॉटमला बनलेली कॅन्डल. हे ज्यावेळी तुम्हाला समजेल त्यावेळी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं सपोर्ट रेजिस्टन्स वरती काम करता येतं. आणि याचे सगळे व्हिडिओ मी टेलिग्रामला युट्यूबला प्लेलिस्ट मध्ये ठेवलेले आहेत, तुम्ही सगळे बघून घ्या. पुढे जाऊया, पुन्हा आपण ऑप्शन मध्ये काम करू, निफ्टी ऑप्शन मध्ये काम करणार. सकाळी ही कालची कॅन्डल, ही आजची कॅन्डल, एक दोन तीन, ही लास्टची कॅन्डल, कालची ही लास्टची कॅन्डल, ही कॅन्डल आजची, असं मार्केट ओपन होत. आता इथं ओपन झाला, इथं क्लोज झाला, कॅन्डल कुठली असणार तर ग्रीन कलरची कॅन्डल असणार. ओपन इथे झालंय, क्लोज इथे झालंय, रेड कॅन्डल असणार. एवढं पण समजता आलं पाहिजे. मार्केट वरतून खाली आलं, रेड झालं, याचा लो हाय आपण नंतर बघू, पण कॅन्डल आपल्याला बघायचे. तर अशा वेळी आपल्याला सिंपल आहे, मार्केट वरती 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 चालू, मार्केट खालती 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 चालू, वरती 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 चालू, खाली 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 चालू. मार्केट जर का पहिला स्विंग हाय जर का ब्रेक केला, बघा ब्रेक केला, पुन्हा हा लो ब्रेक नाही केला पाहिजे, हा ब्रेक नाही केला पाहिजे, हा इथं येऊन इथूनच वरती गेला पाहिजे, तर आपल्याला मार्केट बुल्लिश आहे हे समजतं. हे सुद्धा मी सर्व व्हिडिओंच्या मध्ये शिकवलेलं आहे. चॅट कसा वाचायचा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगत असतो. ओके, नवीन मित्रांसाठी हे सगळे मला 2-3 मिनिटं काढायची होती. आता पुढे आपल्याला बघायचं आहे, मार्केट खाली चाललं तर आपल्याला पीई मध्ये काम करायचं असतं, मार्केट वरती जात असेल तर सीई मध्ये काम करायचं असतं. हे नक्की झालं, हे सीई आणि पीई स्ट्राईक प्राइस आहेत. आता स्ट्राईक प्राइस कसे असतात, जर का मार्केट 19, इथे बघा 19,000 दिसतंय, 19,000 आसपास असेल आणि इथून खाली येत असेल तर आपण पीई मध्ये काम करणार, 19,000 किंवा 19,000 वरच्या, इन द मनी. हे ऍट द मनी, हे इन द मनी, 19,200 डीप इन द मनी. एवढं समजलं? समजाच मार्केट 18,400 आहे, मार्केट इथून खाली येऊन इथं काहीतरी पॅटर्न बनला आणि वरती चालणार, आपण काय करणार, 18,400 ऍट द मनीचा सीई काम करणार किंवा 18,300 इन द मनी काम करणार किंवा 18,200 डीप इन द मनी मध्ये काम करणार. आता समजलं तुम्हाला डीप इन द मनी, इन द मनी काय आहे? जर का तुम्ही ह्या 18,400 मार्केट आहे, इथं तुम्ही सीई घ्यायचा जर का 500 प्रयत्न केला, 500 सीई घेतला कारण तो स्वस्त मिळतो म्हणून, चुकी आहे तुमची. चुकी का आहे? कारण आउट ऑफ मनी मध्ये तुम्हाला पैसे कमी मिळतात. का मिळतात? कारण तिथे डेल्टा कमी असतो, थीटा जास्त असतो. म्हणजेच काय? टाइम, टाइम म्हणजे थीटा. हे सर्व काही मी तुम्हाला शिकवलेलं आहे. जर का तुम्ही आजच नवीन माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्ले स्टोअर मध्ये पडलेले आहेत सगळे व्हिडिओ, तुम्ही बघा. ग्रीक्स शिकवलेले आहेत, त्या ग्रीक्स मध्ये कसे पैसे कमवायचे हे सगळं काही मी शिकवलेलं आहे, अशाच पद्धतीने जोर देऊन शिकवलेलं आहे, कारण ते समजलं पाहिजे आपल्याला. आउट ऑफ मनी मध्ये शक्यतो काम करायचा प्रयत्न करू नका.
आउट ऑफ मनी कशासाठी करतो आपण, सेलिंगसाठी करतो. आता समजा इथे मार्केट वरती जाणार आहे, शुअर शॉट तुम्हाला पक्क माहिती आहे, पक्क माहिती आहे, तर तुम्ही काय करणार? आउट ऑफ मनीचा किंवा इन द मनीचा कॉल आणि पुट दोघांच्या मधून कॉलच बाय करणार, पुट मध्ये काहीही काम करायचं नाही. आउट ऑफ मनीचा 19,000 जो कॉल आहे तो तुम्ही विकू शकता, 18,400-18,500 कॉल बाय करू शकता, त्यावेळी तुमची ती हेजिंगची स्ट्रॅटेजी झाली, त्याला आपण म्हणतो बुल कॉल स्प्रेड. या हळूहळू स्ट्रॅटेजी आपण पुढे शिकणार आहोत, पण तुम्ही पहिले ग्रीक शिकून घे, ते लाईव्हला आल्याच्या नंतर आपण शिकून घेऊ, पण आता तुम्ही ग्रीक्स तोपर्यंत शिकून घ्या. ग्रीकचे सगळे व्हिडिओ युट्यूब मध्ये आहेत, प्ले स्टोअर मध्ये पडलेले आहेत. आता कॉल पुट कसं घ्यायचं ते समजलेलं आहे, आता आपण मेन स्ट्रॅटेजी कडे वळतो. ज्यावेळी स्ट्रॅटेजी तुमची निफ्टीची येते, त्या निफ्टीच्या स्ट्रॅटेजीवरती तुम्हाला दोन इंडिकेटर लावायचे आहेत. इंडिकेटरच्या डिफॉल्ट सेटिंग वरती काम होतं, पण कॅन्डल ओळखता आली पाहिजे, शुअर शॉट काम होतं. कसं होतं तेच आता आपण बघायचं आहे. आणि याच्यामध्ये हमखास पैसे मिळतात, हमखास पैसे मिळतात, मी असं बिनधास्त सांगू शकतो, पैसे मिळतात, फक्त आपल्याकडे पेशन्स हवेत. आता हे चॅनल मध्ये इंडिकेटरचे 1-2-3 व्हिडिओ असतील, पण जास्तीत जास्त मी काय करतो, जास्तीत जास्त प्राइज ऍक्शनवरती जोर देतो, प्राइज ऍक्शन. ओके, आता इथे बघायचं, कॅन्डल ओळखता आली पाहिजे, इथे लक्ष ठेवायचं. हे दोन इंडिकेटर मी लावलेले आहेत, ते कोणते आहेत ते आपण बघूया, पण हळूहळू. अगोदर सुरुवात, ही दोन इंडिकेटर आहेत, एक ब्ल्यू कलरचा आहे आणि हे एक व्हाईट कलरचं आहे. ह्या दोघांना बघा, एकाच कॅन्डल मध्ये ते मॉप झालेले, म्हणजे काय झालंय, एकाच कॅन्डलला त्यांनी क्रॉस केलेला आहे. असं इथं केलंय नाही, इथं केलेलं आहे नाही, इथं केलेलं आहे नाही, इथं केलेलं आहे नाही, इथं केलेलं आहे नाही, ह्या दोन्हीला त्यांनी क्रॉस केलेलं आहे. बरोबर, आता अजून पुढे हे तुम्हाला दाखवणार मी पूर्णपणे काय आहे, फक्त तुम्हाला एक वेळ इतिहास नजर मारायची. कधीतरी एसएल होऊ शकतो, पण त्यावेळी तुम्हाला एकच काम करायचं आहे, आपली रिस्क मॅनेजमेंट करायची आहे. 90-95% तुम्हाला अॅक्युरेसी मिळणारच. इथे पण दोन्ही इंडिकेटर एकाच कॅन्डल मधून ड्रॉ झालेत, इथे सुद्धा ड्रॉ झालेत, इथे सुद्धा ड्रॉ झालेत, इथे नाही झालेत, इथे ड्रॉ झालेत, इथे नाही झालेत, इथे झालेले आहेत, इथे सुद्धा झालेले आहेत. मग इथे सुद्धा झालेले आहेत, इथे नाही झालेत, इथे सुद्धा झालेले आहेत, इथे सुद्धा झालेले आहेत, आणि इथे सुद्धा, इथे नाही झाले, इथे झालेले आहेत. आता याच्यातून कोणती कॅन्डल आपल्याला पकडायची आहे ते आपल्याला शिकायचं आहे. व्हिडिओ स्किप नका करू, याच्यानंतर मी पुन्हाच कॅन्डल दाखवणार आहे असं नाही, अजून काहीतरी बरंच दाखवणार आहे. कॅन्डल स्किप न करता, व्हिडिओ स्किप न करता बघा. अशा काही ट्रिक्स आहेत. इथे बघा, पहिली कॅन्डल, दुसरी कॅन्डल, तशी काय, इथे काय झालेलं आहे, दोन्ही दोन्ही, इथे नाही, इथे दोन्ही, इथे सुद्धा दोन्ही, हे दोन दोन दोन, इथे सुद्धा दोन, एकाच कॅन्डल मधून दोन इंडिकेटर गेलेले आहेत, इथे गेलेले आहेत, इकडे इकडे इकडे, इथे एकापेक्षा 3-4 अशा कॅन्डल जर का याच्यातून निघत असतील, बघा जर कोणी स्किप केलं असेल तर हा पुढे मी पुन्हा सांगेन त्यांना बघायला, कारण इथे तुम्हाला ओळखायचं, एकापेक्षा 4 कॅन्डल लागोपाठ जर का ह्या दोन्ही कॅन्डल मध्ये ड्रॉ होत असतील तर त्या दिवशी ट्रेड करताना सांभाळून करा. कारण समजायचं की मार्केट कन्सोलिडेटेड झोन मध्ये आहे, रॅली मिळत नाही, सोडून द्या, त्या दिवशी काम करू नका, एसएल होण्याचा जास्त चान्सेस असू शकतो.
ओके, महत्वाची टिप्स होती ती। इथे दोन्ही कॅन्डल बघा, दोन्हीच्या दोन्ही कॅन्डल एकाच कॅन्डल मध्ये दोन्ही मॉक झालेले आहेत, इकडे ड्रॉ झालेले, इथे पण ड्रॉ झालेले आहेत, इथे सुद्धा ड्रॉ झालेले आहेत, बरोबर, इथे सुद्धा ड्रॉ झालेले आहेत। इथे बघा, 1 2 3 4 सोडून द्या, अशा वेळी मार्केट काय आहे, कन्सोलिडेशन झोन मध्ये आहे, सोडून द्या, काही करायची गरज नाही, रिस्क घेऊन इथे तुम्ही काम करू शकता, पण शक्यतो नाही करायचं। पैसे मिळतात चांगले, ज्याला रिस्क घ्यायचे आहे त्यांना चांगले पैसे मिळतात, पण विदाउट रिस्क आपण काम करायचं आहे असं माझं म्हणणं आहे। जास्तीत जास्त 2 कॅन्डल ठीक आहे, 4 कॅन्डल जर का गेले असतील, इथे बघा, 1, ओके, 2, इथे पण आहे, इथे पण आहे, 1 2 चालते। आता इथे मी तुम्हाला सुरुवात करतो, काम कसं करायचं, इंडिकेटर कोणते आहेत। एक आहे मूविंग एवरेज, जो आहे 20 चा, याला काहीही करायचे नाही, क्लोज टाइपचा आहे, याच्यामध्ये ओपन हाय लो क्लोज, ओपन इक्वल टू लो 2, ओपन इक्वल टू लो क्लोज 3, हे सगळं आहे, पण ते काही वापरायचं नाही, फक्त क्लोज मध्ये वापरायचं आहे। VW व्हॉल्यूम वेटेड एवरेज प्राइस, याला काय करायचं, काहीही करायचं नाही, जसं आहे डिफॉल्ट, त्याच्यामध्ये डिफॉल्टच ठेवायचं आहे, काही चेंज करायचं नाही। इथून तुम्हाला मी सुरुवात करतो, कसं काम करायचं बघायचं। बघा, ज्यावेळी सकाळी आपण येतो मार्केटमध्ये, बघायचं VW व्हाईट वाला आहे, VW व्हाईट वाला, 20 मूविंग एवरेज ब्ल्यू वाला, हवं तर त्याचा मी कलर चेंज करतो, त्याचा कलर ब्लूच राहू दे, फक्त डार्क करतो, ओके। आता इथे बघायचं काय होतं, जोपर्यंत हे दोन्ही एकमेकांना जवळ येत नाहीत आणि दोन्ही एकत्र एकमेकांना क्लोज करत नाहीत, दोन्ही एकाच कॅन्डल मधून पास होत नाहीत, तोपर्यंत आपल्याला स्ट्रॅटेजी बनवायची नाही। स्ट्रॅटेजी इथे बनली, पण कंडिशन काय आहे, कंडिशन काय आहे, ही जी कॅन्डल आहे, ही ग्रीन कॅन्डल VW च्या वरती क्लोज पाहिजे, VW च्या वरती क्लोज पाहिजे। बघा, VW च्या वरती जर का ही क्लोज असती कॅन्डल, तर काय झालं असतं, अशी कॅन्डल आहे आपल्याकडे, तर आपण काय केलं असतं, ही कॅन्डल कन्सिडर केली असती, कारण एकाच कॅन्डल मधून हे दोन्ही इंडिकेटर क्रॉस झालेले आहेत आणि ही कॅन्डल काय झालेली आहे, वरती या मूव्हिंग एव्हरेजच्या वरती आणि या VW च्या वरती क्लोज झालेली आहे आणि इथं आपल्याला मार्क करायचं आहे। असं काय झालं इथे, झालेलं नाही, म्हणून या कॅन्डलला मी काय केलं, कन्सिडर केलेलं नाही। पुढे ही कॅन्डल, ही कॅन्डल व्हॉल्यूम वेटेड एव्हरेज प्राइसच्या वरती क्लोज झाली, आपण इथे काय करणार, ड्रॉ करणार, पण ते चुकणार, कारण का, आपली पहिली कंडिशन मॅच होत नाही, कारण पहिली कंडिशन काय आहे, ही दोन्ही जे इंडिकेटर आहेत, हे दोन्ही इंडिकेटर एकाच कॅन्डल मधून क्रॉस झालेले असायला हवे, कॅन्डल ग्रीन असायला हवे, इथं आहे नाही, इथं आहे नाही, इथं आहे, बघा, दोन्ही
ड्रॉ झाले पण कॅनबेल मात्र काय आहे, रेड आहे, सोडून दिली. पुन्हा काय केलं? ठीक आहे, तर आता ही वरती क्लोज आहे. आता आपण काय करणार, इथे मार्क करणार, इथे मार्क करणार. त्याच्यानंतर काय करणार, याच्या नंतर जी कॅन्डल आपल्याला रेड दिसते पण व्ही डब्ल्यू च्या खाली रेड दिसते, पहिली कॅन्डल व्ही डब्ल्यू च्या नंतर ही वरती आहे, ही वरती आहे, ही वरती आहे, रेड कॅन्डल. ही बघ, हिचा जो लो आहे त्या लो ला मार्क करायचा आहे आणि कॅन्डल बघायची आहे कितीची आहे, 25 ची आहे. ओके, आपल्याला 25 पॉइंटच कमीत कमी टार्गेट मिळणार फ्युचर मध्ये. ऑप्शन मध्ये मिळणार का? तर नाही, ऑप्शन मध्ये आपल्याला त्याचा डेल्टा बघावा लागेल. पण आपण डेल्टा बघेपर्यंत ट्रेड जाणार बरोबर, किंवा आपल्याकडे सेटअप असेल. माझ्याकडे सेटअप नाही म्हणून विचार, सांगायचा प्रयत्न केला. सेटअप असेल, मोठा मोठा सेटअप, इकडे एक पीसी, तिकडे एक पीसी, तिकडे एक पीसी, तीन चार पीसी वेगळे वेगळे एकावरती मॅनेज केलेले मी चार्ट, एकावरती मॅनेज केला आहे डेल्टा, एकावरती थिटा, एकावरती एनएससी, एकावरती कुणाचं तरी चॅनल, सगळं बघायचं आणि करायचं. असा काहीही सेटअप माझ्याकडे सुद्धा नाही, कारण माझ्या माझ्या स्ट्रॅटेजीवरती 100% भरोसा असतो आणि गॅरंटेड भरोसा असतो. म्हणून मला तेवढं मिळालं की मी काम करायचा प्रयत्न करतो. ओके, या स्ट्रॅटेजीला आता सुरुवात झालेली आहे. समजलेलं आहे तुम्हाला? आता हे जर का व्हॉल्यूम वेटेड ऍव्हरेज प्राइसच्या वरती ग्रीन कॅन्डल बनते तर आपल्याला बाय होणार आहे. 20 पॉइंटचा फक्त एसएल येणार फ्युचरसाठी, 128 पॉइंट मिळालेले आहेत. म्हणजे किती पर्सेंटेज झाले किंवा किती टक्के झाले, तर 6 टाइम झाले. 1/6 टार्गेट मिळालेलं आहे. काम करू शकतो का? तर बिनधास्त करू शकतो. काम व्हायलाच पाहिजे, नाही तर तुम्ही पैसे नाही कमवू शकणार. आता इथे बघू शकता तुम्ही, ऑप्शन मध्ये काम करायचं असेल डेल्टा वरती ठरवा, नाहीतर एक सिंपल गोष्ट आहे, सरळ सरळ, जेवढी कॅन्डल आहे त्या कॅन्डल इतकेच ऑप्शन मध्ये पैसे घ्या. बघा ही कॅन्डल कितीची आहे, 19,357 आणि 19,377 किती झाले, 20 पॉइंट. म्हणजेच एसएल काढायला चुकला होता, एसएल 26 पॉईंटचा होता. ओके, एसएल 26 पॉईंटचा आहे पण तुम्हाला टार्गेट 20 च घ्यावं लागेल. 20 चे टार्गेट घेताना काय करायचं, दोन लॉट घेतले, एक लॉट 20 पॉईंटनी काढून टाकला, दुसरा लॉट 40 पॉईंटनी काढून टाकला, मार्केट क्लोज. पैसे किती मिळाले, 60 पॉईंट, 60 पॉईंट मिळाले, 3,000 रुपये मिळाले. क्लोज करा. पैसे किती लावले होते, समजा त्यावेळी तुम्हाला 100-125 रुपयाला एक जर लॉट मिळाला असेल तर 10,000 रुपये तुम्ही लावले होते, फक्त 10,000 रुपये होते, 3,000 रुपये मिळाले, किती टक्के झाले? हे टक्केवारी तुम्हाला समजत असेल तर वेल अँड गुड, 30% झाले. त्या 30% दिवसभर राबून आपण कोणीही तेवढे कमवू शकत नाही. बँकेमध्ये तुम्हाला 6% वर्षाला मिळतात आणि 30% जर का तुम्ही 15-20 मिनिटांमध्ये कमवत असाल तर याच्यापेक्षा अजून काय म्हणतात ते, सोने पे सुहागा काय असतं. ओके, आता पुढे जायचं आपल्याला. दोन इंडिकेटर एकाच कॅन्डल मधून कधी गेलेत का बघायचंय, शोधायचंय, सापडणार. इथं गेलेले आहेत, हे बघा इथं गेलेले आहेत. आता हे मी सगळं काढून टाकतो, ड्रॉइंग काढून टाकतो सगळं.
हे दोन, ही कॅन्डल बघा, ही कॅन्डल आहे इथे, या कॅन्डलला आपण मार्क केलं. आता बफर काय लावायचा, कोणत्या वेळी एंट्री करायची ते एंडिंगला आपण बघू. त्याच्या अगोदर हे बघून घ्या, इथे पुन्हा बायचाच ट्रेड आहे. बायचा ट्रेड जर का समजा इथे तुम्हाला बाय करायचं आहे, पहिले टार्गेट कॅन्डल इतकंच घ्यायचं असेल तर 20च पॉइंट आहेत पुन्हा. आणि याच्या खाली जी कॅन्डल क्लोज आहे ती किती आहे, रेड ही आहे, ती किती आहे 22-23 पॉइंट आहे. त्याच्यानंतर दोन कधी गेले ते बघायचं आपल्याला. दोन दोन इंडिकेटर एकाच कॅन्डल मधून कधी गेले, इथे गेले, हे सगळं काढून टाकतो. इथे गेलेले आहेत, इथे हे बघा. जर का ही कॅन्डल तुम्हाला मिळालेली आहे, ही कॅन्डल कुठली आहे, वेटेडच्या खाली आहे, व्हॉल्यूम वेटेड एव्हरेज प्राइसच्या खाली आहे. खाली आहे पण काय झालेलं आहे, कॅन्डल ग्रीन आहे. आपल्याला काम करायचंय नाही करायचंय, काम करायचं नाही. रेड असती तर आपण इथून खाली काम केलं असतं, पण नाही. याच्यानंतर अजून कुठली कॅन्डल आहे का, ही कॅन्डल आहे. या कॅन्डलच्या खाली आपल्याला सेल करायचं आहे. म्हणजे इथं काय करायचंय, पीई मध्ये काम करायचं आहे. ज्यांना ऑप्शन मध्ये काम करायचं आणि पीई मध्ये काम करायचंय, फ्युचर मध्ये काम करायचंय, डायरेक्ट इथे सेल करायचंय. 19,411 बफर किती लावायचा, पुढे बघूया. टार्गेट किती घ्यायचं, एंट्री कधी मारायची ते सुद्धा बघूया. त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथून एक्कावन्न पॉइंट मिळालेले आहेत, 51 पॉइंट. आता एसएल कुठं होता आपला, एसएल होता. आता इथे आपल्याला कुठली कॅन्डल बघायची आहे, ग्रीन कॅन्डल बघायची आहे. व्हॉल्यूम वेटेड एव्हरेज प्राइसच्या वरती क्लोज झालेली ग्रीन कॅन्डल इथे तुम्हाला समजली असेल. आणि याच्यासाठी आपल्याला किती, फक्त 18 पॉईंटचा एसएल आहे, फक्त आणि फक्त 18 पॉईंट. 18 पॉईंटचा एसएल, 52 पॉईंट मिळालेले आहे. पुन्हा इथे बघत जायचं, दोन इंडिकेटर एकाच कॅन्डल मधून कुठे, दोन इंडिकेटर एकाच कॅन्डल मधून जातात, तिथे आपल्याला काय करायचं आहे, ट्रेड घ्यायचं आहे. पण व्हॉल्यूम वेटेड एव्हरेज प्राइसच्या वरती जर का ग्रीन कॅन्डल असेल तर बाय करायचंय, रेड कॅन्डल खाली असेल व्हॉल्यूम वेटेडच्या तर सेल करायचंय. आणि जी जोपर्यंत दुसरी कॅन्डल त्याच्या खाली क्लोज होत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड घ्यायचा नाही. आता बघा, ही वरती क्लोज आहे, ट्रेड घेऊ शकतो. पुन्हा इथे इथे आपण ट्रेड घेतलेला आहे आणि इथे छोटासा एक लॉस झालेला आहे. त्याच्यानंतर लॉस सुद्धा होतं हे मी पहिले सांगितलेलं होतं. याच्यानंतर खाली गेलं मार्केट, पण पुन्हा आपल्याकडे एसएल झालेला आहे. अशा वेळी सोडून द्यायचं, एकदा एसएल झाला, दोनदा एसएल झाला, सोडून द्यायचं. त्याच्यानंतर बघा, एसएल हे होतच राहणार. पुन्हा ज्यावेळी इथे ट्रेड मिळालं, याला काय म्हणतो आपण, चकमा दिला मार्केटने आपल्याला. मार्केटने चकमा दिला, घाबरून जायचं नाही, ट्रेड करत राहायचं. ज्यावेळी आपण ट्रेड करत राहणार त्यावेळी पैसे मिळणार, 25 25. आणि इथे बघायचं किती मिळाले आपल्याला पैसे, जास्त मिळालेले आहेत. 21 तारीख आहे ना, चांगले पैसे मिळाले. आपण त्या दिवशी काम केलेलं आहे, मी पिक सुद्धा टाकलेलं आहे. 79 80 पॉईंट, 1/3 चे टार्गेट मिळालेलं आहे. 22 ला 3-4 कॅनल एकत्र मिळाले, आपण सोडून दिलं. कारण का, ज्याने स्किप केलं असेल त्याला नाही समजणार, व्हिडिओ परत बघावं लागणार. कारण तिथं आपण ट्रेड का नाही केला त्याचं कारण मी सांगितलेलं आहे, कारण का ट्रेड करायचं नाही तो सांगितलेला आहे. आता इथे बघा, हे दोन कॅन्डल, ही एक कॅन्डल, ही एक कॅन्डल, ही एक कॅन्डल, तीन कॅन्डल आहेत. आता इथे आपल्याला ट्रेड कुठे घेणार, आपण इथे घेणार होतो. कॅन्डल याच्या खाली क्लोज झाले का, नाही झाले. याच्या कॅन्डल खाली क्लोज झाले का, नाही झाले. आता याच्या वरती कॅन्डल क्लोज झालेली आहे,
बघा, कॅन्डल याच्यावरती क्लोज झाली आणि याच्यावरती ही कॅन्डल क्लोज झाली, ही दुसरी वाली बरोबर. त्याच्यामुळं आपल्याला इथे ट्रेड मिळालेला आहे आणि ट्रेड कधी घ्यायचा हे आता आपण पुढे बघणार आहोत. त्याच्या ऐवजी इथे आपल्याला सुरुवात करूया पुन्हा एक वेळ रेड कॅन्डल आणि त्याच्या मधलं डिस्टन्स किती आहे, फक्त आणि फक्त 18 पॉईंटचं. म्हणजे तुम्हाला समजलं, 15, 18, 20, 25 पॉईंटच्या आसपासच एसएल येतो आणि पैसे मात्र प्रत्येक वेळी 2 गुणा 3 गुणा मिळत असतात याची गॅरंटी झालेली आहे. आज बघा, एक कॅन्डल इथं आपल्याला मिळालेली आहे. आज वार गुरुवार आहे, शुक्रवारी मी नसल्यामुळे व्हिडिओ आजच बनवतो आहे. तरी पण मी ट्रॅव्हलिंग करत असताना एखादा ट्रेड लास्ट टाइम जसा दिला होता तसा देत जाईन, कारण उद्याची माझी व्हिजिट आहे कोल्हापूरसाठी आणि मी कोल्हापूरला जातो आहे. त्यामुळं जिकडे क्लास चालतात तिथे माझे एक छोटंसं प्रोग्राम असतो, त्या क्लासमध्ये एकच स्ट्रॅटेजी मला शिकवायची असते, कारण मोठ्या म्हणजे वेगळ्या पद्धतीनं कंपनीमध्ये ते क्लास असतात आणि त्या क्लासमध्ये काही ठराविक अशा स्ट्रॅटेजी असतात, त्या स्ट्रॅटेजी शिकवण्यासाठी ज्यांची जास्त त्याच्यामध्ये हातखंड आहे ती स्ट्रॅटेजी शिकवण्यासाठी तिथे आम्हाला व्हिजिटला जावं लागतं, तुम्ही जात असतो. इथे बघायचं, ही कॅन्डल एकच कॅन्डल आहे आणि आपल्याला ग्रीन कॅन्डल शोधायची आहे. याच्यावरची ग्रीन कॅन्डल म्हणजे पहिली ही कॅन्डल. तेहतीस पॉइंट टार्गेट किती मिळालं? टार्गेट खूपच चांगलं मिळालं. टार्गेट आपल्याला मिळालेलं आहे 156 पॉइंट. आता तुम्हाला इथं समजलं असेल की ज्यावेळी आपण रिस्क मॅनेज करतो 16%, 80, 16.85, हाय टाइम, हाय टाइम पैसे मिळाले आहेत खूप चांगल्या पद्धतीने. आज सुद्धा काम झालेलं आहे आणि माझे पीक मी टेलिग्रामला टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता. म्हणून मी त्या दिवशीचा व्हिडिओ टाकला होता, जाळ आणि धूर संघच असं फक्त आपल्या कोल्हापूरलाच बोलतात. तर मला असं वाटतं मित्रांनो, आपण काम करत असताना रिस्क मॅनेज कशी करायची. आता इथे तुम्ही समजा 2 लॉट घेतले असते तर एक लॉट बुक केला असता आणि एक लॉट फक्त एसएल ट्रेड केला असता खूप चांगले पैसे मिळाले असते. एक ठिकाणी 33 पॉईंट कमवले असते आणि एक ठिकाणी आपल्याला 120 पॉईंट, 159 पॉईंट कमवले असते. जवळजवळ 200 पॉईंट मिळाले असते. आपल्याला कॉल तो तिथं कितीला मिळत होता माहितीये का? त्यावेळी मी जो घेतला होता कॉल तो फक्त 35 रुपयाला मिळत होता, फक्त 35 रुपयाला मिळत होता आजच्या दिवशी, कारण तो एक्सपायरी असल्यामुळे स्वस्त मिळत होता आणि मी खालचा घेतला होता एक्सपायरी जॅकपॉट साठी. जर का आपण 19,500, 19,600 घेतला असता तर त्याच्यामध्ये अजून 4 पैसे जास्त मिळाले असते, फक्त लॉट कमी आले असते तरी पण पैसे जास्तच मिळाले असते. पण एक्सपायरी असल्यामुळे मी पुढचा कॉल घेतला, त्याच्यावरती काम केलं, जॅकपॉट बनू शकतो, कारण मार्केट यावेळी गॅपअप होतं आणि अशा वेळी जर का हा ट्रेड मिळतो त्यावेळी खूप चांगले पैसे मिळतात. म्हणून हा एक्सपिरियन्स न बोलतोय मी, एक्सपिरियन्स पाहिजे म्हणून मी पुढचा कॉल घेतला होता आणि त्याच्यामुळे मला आता जॅकपॉट खूप चांगल्या पद्धतीने मिळालेला होता. आणि त्याच पद्धतीने मी सांगितलं होतं ग्रुपवरती, आपल्या स्ट्रॅटेजीवरती नजर मारा, खूप चांगलं प्रॉफिट मिळणार आहे. आणि मिळालं, ती स्ट्रॅटेजी पण बघा, ही स्ट्रॅटेजी पण बघा, खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला पैसे मिळवू शकतात. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा. काही प्रॉब्लेम असल्यास कमेंट करा, नंबर माझा इथं आहे, तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, व्हॉट्सअप करा. कॉल शक्यतो मी नाही उचलला तर तुम्हाला वाईट वाटायला नको कॉल नाही उचलला म्हणून, कारण मी क्लासमध्ये असेल तर कॉल उचलायला थोडस समजलं असेलच मला काय म्हणायचं ते. शक्यतो मी उचलायचा प्रयत्न करत नाही, मी नक्कीच हाय हॅलो केलं तर मी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करत असतो. क्लाससाठी जवळजवळ 55 लोकांनी मला हाय केलेला आहे, 55 लोकांनी हाय केलेला आहे आणि लवकरच आपल्या क्लासची डिटेल मी पाठवणार आहे 1-2 दिवसामध्ये. माझी उद्याची फक्त व्हिजिट झाल्याच्या नंतर मी रविवारी मुंबईमध्ये आल्याच्या नंतरच पाठवणार, त्याच्यानंतर तुम्ही कोर्स माझा जॉईंट करू शकता 2 नोव्हेंबरचा. मित्रांनो, याच्याही पेक्षा अजून काहीतरी वेगळं तुम्हाला कोर्समध्ये शिकायला मिळणार आहे. हे असंच
याला तुम्ही समजा. फ्री मध्ये आहे म्हणून तुम्ही असा विचार नका करू की याच्यापेक्षा अजून काही चांगलं असतं आणि हे फ्रीचं आपल्याला दिलेलं आहे असं काहीही नाही. याच्यामध्ये सुद्धा पैसे मिळतात हा सुद्धा सेटअप माझ्याकडे असतो. आणि तुम्ही जर बघितलं असेल, तुम्हाला जो दिलेला आहे मी व्हिडिओ, हे बघा इथं 200 मूव्हिंग अवरेजचं, ते सुद्धा मी काम करत असतो. त्यामुळे तुम्ही असा विचार नका करू की मी त्याच्यावरती काम करत नाही. काम करतो, कोणत्याही पॅटर्न वरती मला जर का काम करायला मिळालं तर मी करतो. फक्त आपल्याला ते नजर बसलेली पाहिजे. नजर एक वेळ बसली की पैसे कमवायला आपण कुठेही कमवू शकतो. आणि बिनधास्त मित्रांनो, मार्केटमध्ये पैसे मिळणारच मिळणार ही शुअर शॉट गॅरंटी असल्यामुळं हे मला प्रयत्न करावेसे वाटतात. मराठी माणसं आपल्या बरोबर खूपच जॉईन होत आहेत, बऱ्याच जणांचे SMS येत आहेत, बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत, खूप बरं वाटतंय. मार्केटमधला हा असाच बिझनेस चालू ठेवण्यासाठी मित्रांनो एक लाईक जरूर बनतो. आजच्या दिवशी आपण इथेच थांबू. धन्यवाद.